उत्तमराव जानकरांना माळशिरसच्या विधानसभेचे स्वप्न पडलेले आहेत आणि हे स्वप्न पाहत असताना अगदी बेताल वक्तव्याची मालिका त्यांनी सुरू केलेली आहे आणि असं बेताल बोलून काही त्यांना त्या माळशिरसचं तिकीट मिळणार नाही. एखाद्या मेलेल्या जनावराचं कातळं खावं आणि त्याच्यानंतर आपल्या मेंदूत घाण साचावी अशा पद्धतीनं जानकरांचा मेंदू झालेला असल्यामुळे ते कोबरा मुंगूस अशा गोष्टी करायला लागलेले आहेत. 4 जूनला विजयाचा गुलाल कोण उधळणार हे महाराष्ट्र पाहणार आहे उघड्या डोळ्यांनी. मात्र उत्तमराव जानकरांच्या मेंदूत जे मुंग्यांनी थैमान घातलंय याची सुद्धा तपासणी 4 जूनच्या नंतर महाराष्ट्र करणार. आणि राहिला प्रश्न माळशिरस विधानसभेचा, तर उत्तमराव जानकरांचं तिथं डिपॉझिटही राहणार नाही अशी व्यवस्था आम्ही त्यांची करू. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.